नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मेकअप आणि खूप काही, आणि मी आहे कामिनी। तर आज आपण आपल्या चॅनलवरची पहिली रेसिपी पाहणार आहोत, वडापावची। जर तुम्ही प्रथमच माझं चॅनल पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व त्याचबरोबर त्याच्या बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आज आपण बनवणार आहोत वडापाव, चला तर मग पाहूयात। वडापाव बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जे बेसन पीठ काढून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पावडर, हळद आणि मीठ चवीपुरतं, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकून ते मिक्स करून घ्यायचे। ते मिक्स केल्यानंतर आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स लागणार, ते आहेत मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि आलं आपण घेतलंय, ते वाटण्यासाठी आहे। त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागतंय जिरं, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि मीठ चवीपुरतं। त्यानंतर आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे, बटाटे व्यवस्थित उकडून त्याची साल काढून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे, व ते व्यवस्थित डाईस मध्ये छोटे छोटे कापून घ्यायचे आपण। तर आपण आता वाटण बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि आलं लागतंय, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। त्याला फोडणी द्यायची आता व्यवस्थित, ते तेलामध्ये परतून घेतलंय आपण, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ, ते आपण फोडणीचं सामान देखील त्यात टाकून ते व्यवस्थित सगळं परतून घेतलंय। जिरं मोहरीची फोडणी दिली आहे, मीठ, वाटलेला मसाला वगैरे सगळं एकत्र करून घेतले, त्यात ते बटाटे मिक्स केलेले आहेत, बटाट्यांचे छोटे छोटे वडे करून घ्यायचेत आपण। आणि ते वडे हे कालवलेल्या बेसन पिठामध्ये हे वडे घ्यायचे, डीप करायचे। त्यानंतर आपण तापवलेले एकदम कडक तापवायचे तेल, त्याच्यामध्ये ते डीप फ्राय करायचे। बेसन पिठात डीप केल्यानंतर ते तापलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, डीप अँड फ्राय। अशा प्रकारे ते व्यवस्थित तळून घ्यायचे तेलामध्ये। तर ही होती आपली वडापावची रेसिपी बिना कांदा लसणाची। जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर शेअर आणि कमेंट करायला देखील विसरू नका। जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ